नमस्कार, माझं नाव आहे प्रिया बसवत. माझा माध्यमिक विभागाचा लोकसंख्या शिक्षण हा जो आहे, लोकसंख्या शिक्षण जो आहे ह्या भावी पिढीला अत्यंत उत्तम जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा एक नवा दृष्टिकोन आहे. या अंतर्गत माझे या लोकसंख्या शिक्षणामध्ये मी असे 12 पॉईंट्स याचा समावेश केलेला आहे. हे आहेत आपल्यासमोर लोकसंख्या शिक्षणाचा कॅरम आहे, लोकसंख्या शिक्षणाची लगोरी आहे, लोकसंख्या शिक्षणाचा लुडो आहे, त्याच्यानंतर नोटाबंदीचा सारी पाठ, साक्षरता अभियान, स्वच्छ भारत चष्मा, हे सगळे पॉईंट्स मी माझ्या लोकसंख्या शिक्षणामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. त्याच्यानंतर इथे आपण येऊया की विविध खेळातून लोकसंख्या शिक्षण, विद्यार्थ्यांना जर मनोरंजनात्मक जर त्यांना ज्ञान द्यायचं असेल तर त्यांना खेळातनं दिल्यानंतर ते त्यांच्या मनावर जास्त दूरगामी परिणाम करत असतं. आणि त्याच्यामुळे हे जे लोकसंख्या शिक्षण आहे, हे लोकसंख्या शिक्षण विद्यार्थ्यांना कसं चांगल्या प्रकारे समजेल यासाठी हे इथे एक मनोरंजनातून खेळ जो कॅरम आहे, हा कॅरम इथे यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. हा जो कॅरम आहे, हा कॅरम प्रत्यक्ष खेळ खेळून त्यांना सांगायचा आहे. असा खेळ खेळत असताना ही जी पांढरी सोंगटी जी सांगितलेली आहे, ही पांढरी सोंगटी लोकसंख्या शिक्षणाविषयी आपल्याला परिणाम सांगणार आहे. काळी सोंगटी जी आहे, ही आपल्याला लोकसंख्या शिक्षणाविषयीचे जे काही कारणं आहेत, ही लोकसंख्या वाढीची कारणं सांगणार आहे. इथे जे काही कार्ड्स आहेत, या कार्डच्या आधारे मी तुम्हाला सांगू शकते की लोकसंख्या वाढीची कारणं, खेळता खेळता ही सोंगटी बाहेर गेल्यानंतर की एक नंबरची सोंगटी तुमची आल्यानंतर तिथे पॉईंट्स काही दिलेले आहेत, त्या पॉईंट्सच्या आधारे आपल्याला लोकसंख्या वाढीची कारणं त्यांना सगळी सांगायची आहेत. एक नंबरचं आहे लोकसंख्या वाढीचं कारण आहे ते म्हणजे बालविवाह. बालविवाह म्हणजे काय की लहान वयामध्ये लग्न होणं. हे लहान वयामध्ये लग्न झाल्यामुळे काय झालेलं आहे की जी मुलीचं वय लहान आहे आणि मुलीचं वय लहान असल्यामुळे काय होतं की तिचा जो वैवाहिक काळ जो आहे, हा वैवाहिक काळ जास्तीत जास्त असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की तिला जास्तीत जास्त अपत्य होण्याची शक्यता असते. आणि हे जे जास्तीत जास्त अपत्य होण्याचं जे कारण आहे, हे लोकसंख्या वाढीला असं कारणीभूत ठरलेलं आहे. आणि याच्यावर उपाययोजना म्हणून आपण काय सांगितलं गेलं पाहिजे की शासनानं आपल्याला वयाची जी अट घातलेली आहे, ही वयाची अट की कितव्या वर्षी लग्न केलं पाहिजे हे त्यांना समजावून दिलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे की लोकसंख्या शिक्षणामध्ये ही जी लगोरी दिलेली आहे, लगोरीसुद्धा तो प्रत्यक्ष खेळ खेळायचा आहे. इथे बॉल दिलेला आहे, हा बॉल आहे, हा बॉल त्या खेळावर प्रत्यक्ष मारून ती जी प्रत्येक पायरीवर एक एक पॉईंट्स दिलेला आहे आणि त्या पॉईंट्सच्या आधारे आपल्याला ते लोकसंख्या शिक्षण त्यांना समजावून सांगायचं आहे. त्याच्यानंतर इकडे आहे माझा जो तिसरा पॉईंट्स आहे तो म्हणजे सापशिडीचा पॉईंट्स आहे. सापशिडी आहे जी खाली आहे, आपल्याला दिसते की याच्यामध्ये साप जो आहे आणि शिडी दिलेली आहे. हा जो साप आहे, हा साप आपल्याला माणसाची अधोगती दर्शवतो आणि शिडी जी आहे माणसाची प्रगती दर्शवणार आहे. हे जे खेळ आहे, हा खेळ लोकसंख्या शिक्षणाशी संबंधित असा आहे, अतिशय प्रभावी असा खेळ आहे. अगदी चार मुलं एका चारही बाजूने बसवली त्यांच्यामध्ये हा खेळ आपल्याला त्यांना समजावून सांगायचा आहे. ठोकळा जसा आहे तसाच तो घ्यायचा आहे हातात आणि त्याच्यानंतर तो खेळायचा आहे. खेळल्यानंतर इकडे पॉईंट्स दिलेले आहेत, पॉईंट्सच्या आधारे आपल्याला 1, 2, 3, 4, 5 असे पॉईंट्स आहेत. या पॉईंट्सच्या आधारे आल्यानंतर तो 9व्या पॉईंट्सपर्यंत गेल्यानंतर त्याला तिकडे त्याला एक शिडी भेटणार आहे. ती शिडी त्याला भेटल्यानंतर तिकडे जो पॉईंट आहे तो म्हणजे वृक्षारोपणाचा पॉईंट आहे. आणि वृक्षारोपण ही संकल्पना त्याला समजवून दिल्यानंतर तो शिडी त्याला मिळाल्यानंतर तो अगदी 55व्या घरात येणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, त्याची प्रगती होणार आहे. आणि ह्या वृक्षारोपणामुळे त्याला समजणार आहे की उत्तम पाऊस ही संकल्पना त्याला स्पष्ट होणार आहे.